गणपतीच्या आगमनाच्या काळामधल्या आनंदामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम या निकालानं केलेलं आहे. सांगताना दरवाढ शेतकऱ्यांचे 20 पैसे आणि घरगुती ग्राहकांचे 20-22 पैसे असं सांगितलंय. प्रत्यक्षामध्ये मागच्या किंवा सध्याच्या टॅरिफप्रमाणे वाढ पाहिली तर शेतकऱ्याची वाढ 42 पैशाची आहे आणि घरगुती ग्राहकाची वाढ 1 रुपयाची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्यावर 1200 कोटींचा बोजा पडणार आहे आणि घरगुती ग्राहकांच्यावर 1800 कोटींचा बोजा पडणार आहे. एकूण दरवाढ राज्यातल्या सर्व कॅटेगरीची 10% किंवा अधिक होईल असं चित्र दिसून येते. शेतकऱ्यांचा विजेचा वापर 30,000 दशलक्ष युनिट दाखवला जातो, प्रत्यक्षात तो 15,000 दशलक्ष युनिट्स आहे. त्यामुळे या दरवाढीच्या आकड्यांना सुद्धा काही खरा अर्थ नाही. बहुवर्षीय दर रचनेमध्ये दर 1-2% या फरकात राहिले पाहिजेत. अदानीचा दर कमी झाला, बेस्टचा दर 1% फरकात आहे, पण महावितरणची वाढ मात्र 10% दिसते आहे सरासरीनं. म्हणजे महावितरणला खास संरक्षण दिलं जाते की काय असं चित्र निर्माण झालेलं आहे. संपूर्ण निकाल अजूनही वेबसाईटवर नाही. निकाल वेबसाईटवर आल्यानंतर ज्या काही चुका असतील किंवा जो काही अन्याय झाला असेल त्याच्या विरोधात दाद मागण्याचं काम आम्ही निश्चितपणानं करणार आहोत.